कसं दिसत सगळं मोठं दिसत रे. लावली अण्णा तिकडे कुठे चालला तू? अरे बाबा चष्मा कुठे मिळत नाहीये. अरे त्या झाडाखाली झोपलेला तो चष्मा गायब झाला माझा. मग काय आता आधीच शोधताय का चष्मा? या अन्नाचं नुकसान झालं, कोण भरून देणार? बोला ना मास्तर, अख्ख्या गावाला शांतपणा शिकवता ना. बोला बोला. हे बघा, मुलांची चूक झाली आहे. विज्ञानाचा प्रयोग करत होते ते. एवढी मोठी आग लागेल माहिती नव्हतं त्यांना. आता माहीत झालं ना, पुढच्या वेळेला माणूस मारा जीवानेशी, मग ते पण माहिती होईल. हो असं बोलू नका, लहान मुलं आहेत ते. पुढल्या वेळेला ते असा प्रयोग करत असेल तेव्हा मी पण तिकडे उपस्थित असेल ह्याची काळजी घेईन मी. अरे पण असले प्रयोग शिकवता तरी का तुम्ही पोरांना? अंतर्वक्र आणि बहिर्वक्र भिंगाचा प्रयोग येतो. कसला प्रयोग? तो सूर्यकिरण जर थेट अंगावर पडले तर त्याने ड जीवनसत्व मिळतं, पण बहिर्वक्र भिंगातून पडले तर त्याने आग लागण्याची शक्यता असते. अरे मग कागदाचा तुकडा पेटवायचा, गवताची गंजी कशाला जाळली? आम्ही कागदात पेटवला होता, पण सध्या नैऋत्य मोसमी वारे वाहतात ना, त्यामुळे कागद उडून गवताच्या गंजी लागले. आता पश्चिमेकडे वारे वाहत असते आणि मीच पेटलो असतो. मग अण्णा, नैऋत्याच्या विरुद्ध पश्चिम नाही, ईशान्य दिशा येते. आणि जर अंगारचे कपडे पेटले तर सगळे कपडे काढून जमिनीवरती गडाबडा लावायचं. अख्ख्या गावासमोर मला नागडा करतो हाणू काही. मास्तर कशाला असल्या रिकाम्या गोष्टी शिकवता पोरांना? हो पुस्तकात येते. पुस्तकात लढाई पण आहे, लढायला शिकवतो का आता पोरांना? काय बोलताय मास्तर? बघा मला माझं ऐकून घ्या जरा. सरपंच तुम्ही आहे का मी? हा, माझं तुम्ही ऐकायचं का मी तुमचं ऐकायचं? हा आता नीट ऐकून घ्या. सरकारी नियमानुसार आपल्या शाळेमध्ये पूर्ण उपस्थिती नाही. हा, याचा अर्थ आपल्या गावातल्या पोरांना शाळा शिकायची इच्छा नाही. नियम बदललेत मास्तर.
अहो आपल्यासारख्या एक शिक्षकी शाळा आता बंद व्हायला लागल्यात. अहो काय 4-6 पोरांसाठी सरकारचा पैसा कशाला वाया घालवता? बंद करून टाकू ना शाळा. आपण ज्यांना शिकायचं त्यांनी कुठं जायचं? थेट वेळापूर गाठायचं. 8 किलोमीटर लांब येते. एवढी लहान मुलं इतक्या लांब जाणार आहेत का? शिकायचं म्हटल्यानंतर एवढे कष्ट घ्यावेच लागणार. बर का मास्तर, जेवढे जास्त कष्ट तेवढं भविष्य बेस्ट. नाही माझं ऐका, मुलं येतील उद्यापासून शाळेत, मी शब्द देतो. ठीक आहे, मी तुम्हाला मुदत देतो, पण हे असंच चालू राहिलं तर. बहुत दिनों के बाद गांव में आए. हाँ, होटल के काम से फुर्सत किसको है ना. और सांगली से तुम्हारे गांव में एक ही बस है और रास्ता इतना खराब है ना, आते आते हड्डी पसली हो जाती है. कौन आएगा तुम्हारे गांव में? क्या सकाराम, कैसा चल रहा है धंधा? हाँ, अरे क्या बोर्ड लिखा है, मोबाइल रिचार्ज करून भेटतील. फोन लगता है क्या तुम्हारे गांव में? हाँ, नेटवर्क के वांदे सब. चाय पी दो. है चाय पीने के लिए फुर्सत है किसके पास? शाम तक वापस जाना है होटल में, बहुत काम है. हाँ, अल्लाह हाफिज. सर आज स्कोर वाढला. पण एवढा चढून उपयोग नाही. आपल्याला ही संख्या निदान 35 पर्यंत न्यायला हवी. सर हे काय, आपल्या झेंडेचा रंग असा नाहीये ना? बरोबर आहे, हे मी शाळेसाठी आणलेत. म्हणजे? सांगतो. आता हा लाल बावटा म्हणजे धोका. बरोबर. आज मी हा बावटा आपल्या शाळेच्या बाहेर लावणार आहे, कारण आज आपल्या शाळेला धोका आहे कमी उपस्थितीमुळे शाळा बंद पडण्याचा. आज आपली उपस्थिती 15 आहे, पण आपल्याला लवकरच 35 पर्यंत न्यायला लागणार आहे, नाहीतर आपली शाळा. पण जर का तुम्ही प्रयत्न केलात तर आपली शाळा चालू राहील. जस जसा हा आकडा वाढत जाईल तस तसा मी हा बावट्याचा रंग बदलत जाईल. म्हणजे आता 18 मुलं किंवा 18 अधिक मुलं जर का शाळेत यायला लागली तर मी बाहेर हा पिवळा बावटा लावीन. आणि जर का ती उपस्थिती 35 पर्यंत पोहोचली तर मी हा हिरवा बावटा फडकवेन. म्हणजे आपल्या शाळेचा जो काढला. बरोबर, शाबास. मग करणार ना सगळे प्रयत्न? चला आता एक गणित घालतो, लिहून घ्या. अब्दुल, ये तो तुझा मामा आलाय.
दीदी मामू मामू ये काय चाललंय सर मामू आलाय मामू क्या लाया क्या लाया ये देख खजूर एकदम रावस वाला मुंह में लगना कब पेट में जाएगा पता नहीं चलेगा चलो अब इधर मत खाओ घर पे चलो 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 क्या मास्टर से डरता है क्या रुक मास्टर मास्टर लेके जाओ घर पे हाफ डे लगा तो हाफ डे नहीं मामू तू जा हम शाम को आते हैं लगता है खजूर नहीं चाहिए हाँ ले पकड़ अरे रुक अब्दुल सरकारी दवा चल रही है वो खत्म हो जाती है तो काढ़ा बना के देना पड़ता है बहुत खर्चा है रे वो खर्चा तेरे को परवड़ता नहीं फिर ऐसा महंगा कप काय को लिया अरे वो तो वो अब्दुल को स्कूल में मिला ना वो स्पर्धा नहीं होती क्या स्कूल में क्या बोलते उसको वक्रू टी सेट बैठला चाय पत्ती खरीदने को पैसा है तेरे पास है तर आता आपल्याकडे 17 आंबे 23 द्राक्ष आणि 13 केळी आहेत ज्यापैकी मी 9 द्राक्ष आणि 3 केळी घेतली आणि ती मंजूला दिली आणि त्याबरोबर पाव डझन आंबे पण दिले ए काय चाललं रे तिकडे माधव उभा रा विकास काय लपवतोय तिथे काय नाही सर आण इकडे आण ये इकडे लवकर ये इथे समोर उभा रा चल उघडा दाखवा अरे वा विकास आज तुझ्यामुळे आपण प्रात्यक्षिक करत शिकणार नाही ना सर नको ना सर खाण्यापिण्याच्या गोष्टीसोबत खेळ नको ना सर तर आज आपल्याकडे बोर आहेत जांभळं आहेत आणि वा चिंचा पण आहेत छान सर थांब थांब आधी गणित ऐकून घे नाही सर माझ्याकडचे खजूर पण तुम्ही त्यात टाका शाबास द्या इकडे आणा जा इकडे उभं रहा आणि गणित ऐका तर आज वर्गात 15 विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी सर्वांमध्ये समसमान वाटणार आहे तर आता मी प्रत्येकी एक खजूर 3 बोरं 4 जांभळं आणि 2 चिंचा दिल्या आणि तरीसुद्धा माझ्याकडे 5 खजूर 5 बोरं आणि 10 जांभळं उरली तर आपल्याकडे एकूण किती बोरं किती चिंचा किती जांभळं आणि किती खजूर आहेत चला सोडवा गणित सर पण मंजूला कशाला तिला तर आधीच आंबे भेटलेत अरे आत्ता तुमची भाषा सुधारायला लागली असे छोट्या छोट्या चुका करू नका भेटलेत कुठे भेटलेत मिळाले बरोबर आता एक काम कर इथं ये आणि फळ्यावर गणित सोडव नको सर अरे ये रे नको सर अरे ये रे ये चल आणि आता संकेतनी जर का हे गणित बरोबर सोडवलं तरच तुम्हाला याच्यातल्या गोष्टी मिळणार आहेत नाहीतर नाही कोणीही संकेतला मदत करणार नाहीये काय सर खजूर किती एक एक आणि राहिले किती 5 सर बोरा किती प्रत्येकी 3
आणि शिल्लक राहिली 5. 15 ते 45 म्हणजे 46 47 48 इकडून म्हणस 50. सर जांभळं किती? प्रत्येकी 4 आणि शिल्लक राहिली 10. शेवंती, ही शेवंती काय ग? काय आचरट मुलं आहेत रे? हा अजून एक राहिलंय चिंचा, प्रत्येकी 2. प्रत्येकी 2 या विकास, तू निदान याची बेरीज तरी कर सगळ्याची. हे बघ, चिंचा, बोरं, आवळे खाणे योग्यच, खाल्लेच पाहिजे. तुम्ही नाही खाणार तर कोण खाणार? पण शाळेत नाही, शाळा सुटल्यावर आणि सगळ्यांमध्ये वाटून, एकट्याने नाही. कळलं का? सर सर पळा. यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, गावासाठी खूप केलंय. काय म्हणलं त्यांच्या? चला आतमध्ये या या. जंजाळ जंजाळ म्हणत इथवर येतात आणि कुठं गायब होतात कोणास ठाऊक. मरुदे सगळ्यांना मिळणार.
हा तब्येत कशी आहे? मी म्हटलं तब्येत कशी आहे? हा हा असं असं करू नको. हॅलो 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 अरे वा, आज बरेच नवीन चेहरे दिसतात शाळेत. हो सर, आम्हीच पकडून आणलंय त्यांना. बावट्याचा रंग बदलायचा आहे ना. तर आज आपला कुठला तास आहे? विज्ञान नाही, भूगोल. अरे भूगोल पण आपण गंमत करत करतच शिकणार आहोत. तर आता मी तुम्हाला एक कोडं घालणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही इथून बाहेर पडलात की तुम्हाला आपलं राष्ट्रीय फूल दिसेल. राष्ट्रीय फूल ना धड आकाशात ना धड जमिनीवर. ए, आपलं राष्ट्रीय फूल काय? मी सांगू, मला माहिती आहे. गुलाब. ए, आपलं राष्ट्रीय फूल गुलाब नाही, कमळ आहे. परवा सर शिकवत होते तेव्हा काय झोपा काढत होता. अगं पण आपल्या गावात कमळ कुठे आहेत? आणि सर काय म्हणाले, कमळापासून 35 पलांवर जलाशय, पण कमळ तर जलाशयातच असतं ना. बरोबर बोलतोयस तू. मिळाला कमळ. अब्दुल, सॉलिड आहेस रे तू. अरे मला पण सांग ना कुठे. अरे ते बघ ना, तो तर सरस्वतीचा फोटो आहे. सरस्वती कशावर बसली आहे? अच्छा, आता याचा पुढचं शोधूया. तिथून विशाल कोणात जर का तुम्ही वळलात आणि 35 पावलं चाललात तर तुम्हाला एक जलाशय दिसेल. ती ना नदी आहे ना तलाव आहे. विशाल कोण म्हणजे? हा काटकोण आणि हा विशाल कोण. इथे तिथे तुम्ही जर 3 फुटाच्या 20 उड्या मारल्यात तर तुम्हाला जळगावचा राजा भेटेल. तो तुम्हाला खाऊ देईल. तर तुम्ही खा. ए हुशार, इथून जळगावचा राजा कुठं भेटेल ते सांग. आता काय जळगाव जायचंय का? जळगावला नाही जायचं रे, 3 फुटांच्या 20 उड्या मारायच्या. मला नाही 3 फूट उंच उडी मारता येत. सलमा, 3 फूट उंच नाही ग, 3 फूट लांब उड्या मारायच्या. केळी. हा, जळगावचा राजा म्हणजे केळी. जळगाव केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे खायचे ई मला नाही आवडत. बघ, तुम्हाला कळेल की तुमचं बक्षीस काय आणि कुठे. केळं खाल्लं पण तरी काय नाही सुचलं. अरे कसं काय सुचणार? बघ इथे लिहिलं आहे. ए बघू बघू. मी बाहेरून कडक पण आतून नरम. फणस. अरे आधी पूर्ण ऐक आणि नंतर उत्तर दे. मी बाहेरून कडक पण आतून नरम, माझा रस प्राशन करा होत असेल जर गरम. अनेक नावं माझी आणि मी देवासमोर स्थान कमावलंय. मी या जगात सामावलंय पण आज हे जग माझ्याच सामावलंय. ऐका, आधीचे सगळं त्याला आलंय, हे पण आलं असणार. चला. ह्याच्यात कसं अख्खं जग सामावेल? Thank you.
एक काम करा, दार खिडक्या बंद करा आणि इकडे या सगळे. या या बाकीचे इकडे. ए ए गडबड नको या मला. हे बघा, ही आहे आपली पृथ्वी आणि हा आपला सूर्य. पृथ्वी अशी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. हां, त्यामुळे जेव्हा इथे उजेड असतो तेव्हा इथे अंधार, त्यामुळे अमेरिकेत जेव्हा दिवस असतो तेव्हा भारतात रात्र असते, आणि जेव्हा भारतात दिवस असतो तेव्हा अमेरिकेत रात्र. बरोबर. हा कोणता देश आहे सर? अरे हा देश नाही काही, हा अनेक देशांपासून तयार झालेला आफ्रिका खंड आहे. हे तुम्हाला आफ्रिकेतली एक गंमत सांगतो. ह्या दक्षिण आफ्रिकेत एक मोठे क्रांतिकारी नेते होते, नेल्सन मंडेला. त्यांनी आपल्याला एक खूप छान शब्द दिला, उबुंटू. उबुंटू सगळे म्हणा, उबुंटू. हा, आता उबुंटू म्हणजे काय तर ऐका. एकदा खूप शास्त्रज्ञ आफ्रिकेला गेले होते. त्यांनी तिथल्या आदिवासी मुलांसमोर एक फळांनी भरलेली टोपली ठेवली आणि त्यांना सांगितलं, आपण धावण्याची स्पर्धा घेऊयात. तुमच्यापैकी जो कोणी पहिल्यांदा या टोपलीपाशी पोचेल त्याला यातली सगळी फळं मिळतील. पण स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी जे बघितलं त्यांनी ते हैराण झाले. कारण स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुलं धावली नाहीत, तर त्यांनी एकमेकांचे हात हातात धरले आणि एकत्र त्या टोपलीपाशी गेले. शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं, तुम्ही असं का केलं? तर त्यावर ते म्हणाले, उबुंटू. म्हणजे याचा अर्थ मी आहे कारण आम्ही आहोत. त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात असं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या बरोबर इतरांचाही फायदा झाला पाहिजे. गौरी ताई ते नेहमीच करते. माझ्या अब्बूंना दमा आहे ना, आणि त्यांचा औषधाचा काढा बनवण्यासाठी गुळ लागतो जो आम्हाला परवडत नाही. म्हणून गौरी ताई काय करते माहितीये, देवळात जो गुळ ठेवला जातो ना त्याचे लहान लहान तुकडे करून आम्हाला वाटते आणि उरलेला सगळा गुळ मला देते. त्याचा आम्ही काढा बनवते. सर, हे उबुंटू ना? गौरी, खरंच असं करतेस? सर, हे उबुंटू आहे की काय मला माहिती नाही. मला एवढंच माहिती आहे की माझा आणि अब्दुलचा देव जरी वेगळा असला तरी कुठलाही देव गुळ खात नाही, आणि गुळ नुसता ठेवला तर त्याचा पाक तरी होतो किंवा त्याला मुंग्या तरी लागतात. त्यापेक्षा उस्मान चाचाला फायदा होईल ना त्याचा. शाब्बास, यालाच म्हणतात उबुंटू. आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. तुम्ही सगळे करणार ना? हो. काय गौ, ही काय वेळ झाली घरी यायची? किती वेळा सांगितलंय काळोख पडायच्या घरात येत जा म्हणून. अगं, आम्ही झाडं लावायला गेलो होतो, सरांनी सांगितलं होतं. जे काय करायचंय ना ते दिवसा ढवळ्या करा, उग आमच्या जीवाला घोर. अगं पण सर, हे बघ दिवसा काय करता कुठे जाता आम्ही नाही ना विचारायला ये. परत जा, असं उशीर केलास ना तर थोबाट फोडीन बघ तुझं. एवढं काय झालं चिडायला? हा, एवढं काय तेवढं काय, आता तू शिकवणार मला? जाऊन हात पाय धुवा, देवापाशी दिवा लावून शुभंकर होती म्हणा. तेवढं बरं रोज सांगायला लागतं तुला. हा, हे घ्या. कशाला? अरे, लहान लेकराला नवीन कपडे द्यायचे नसतात मास्तर, वापरलेले लागतात. नवीन कापड टोचतं लेकराच्या अंगाला. नाही ते बरोबर आहे, पण एवढे कशाला? ओ, माझ्या नातवाचे आहेत, इथं पडून राहणार त्यापेक्षा तुमच्या होणाऱ्या लेकराला होतील की. थँक्यू. या. बरं, दिस भरले का? हो, म्हणजे आता महिन्याभरात कधी होईल. आणि तब्येत काय म्हणते तिची? बरी आहे. इथे नीट फोन लागत नाही, पण मधून अजून मेसेजेस येत असतात, त्यातूनच कळतं. बरी आहे. पण होईल हो, सगळं व्यवस्थित बेजवार होईल. बघा, तुम्ही इतकं करता गावासाठी, पोरांसाठी. तुमची पोरं लई हुशार झाली आहेत.
त्या दिवशी काय ते तुटून तुटून काहीतरी करून आमचा माळा साफ केला की हो. काय ना ताई साहेब, या वयात रग असते मुलांच्या अंगात फार. उत्साह असतो, चौकस बुद्धी असते, त्याला नीट वळण देणं गरजेचं असतं. बरोबर आहे बघा, आधीचे मास्तर असे नव्हते हो. तुम्ही गावात यायला जरा उशीरच केला. येतो मी, येतो. हे सगळं मुलांनीच केलंय कशावरून? त्यांचंच काम आहे. त्या दिवशी आपल्या गावात फिरत होते भाजीपाला लावत, त्यांनीच टाकले असणार धणे. आले कोथमीर. आपल्या पोरांना कुठली एवढी अक्कल आली? हे देतात त्यांना कृषी विषयक ज्ञान. काय मास्तर, काय म्हणणं आहे तुमचं यावर? आपापल्या गाबड्यांना घ्यान तुडवा. नाही थांबा थांबा. हे बघा, झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण माझ्या मुलांचा गुन्हा अजूनही सिद्ध झालेला नाही, त्यामुळे कोणीही आपल्या मुलावर हात सुद्धा उचलणार नाहीये. हे बघा हे अति, आता आमच्या पोरांबरोबर आम्ही काय करायचंय तुम्ही सांगणार का? तुम्ही फक्त शाळेतले बाप आहात खरं नाही? अहो पण मुलांना मारून कुठलाही प्रश्न सुटत नाही हो. ओ मास्तर, ही सगळी थेरं तिकडे शहरातल्या शाळेत, आमच्या गावाकडे नाही चालत असं काही. स्वतःला नाही काय पोरबा आणि आमच्या पोरांना गाडवायला निघाले. पंचायत बोलवा आज रात्री. संकेत पोळ हजर. अब्दुल उस्मान सय्यद नाही आला सर. सलमा उस्मान सय्यद ती पण नाही आली. सर, पुतळ्याच्या टोपीत कोथिंबीर मी लावलेली सर. सर, संकेतला खांद्यावर मी घेतलं होतं. सर, आम्ही सगळे याच्यात सामील होतो. हे एडिया, शाळेत नाही चालायचं का? हे डोकं नको खाऊ. शाळेत चालतोय की नाही? थोडक पाहुणे आलेत. पाहुणे? मी विचारलंय कोणाला कोणी काय केलं ते. जा जागेवर बस. सर, सलमान नाही येणार, घरी पाहुणे आलेत. मग मी काय करू? आज काय घरी पाहुणे आलेत, उद्या माळावर जायचंय, परवा आणखीन काहीतरी. रोज नवीन कारण आहेतच ना तुमच्याकडे. आणि ते येऊन तरी काय शिकता रे तुम्ही? लोकांना त्रास देणं, त्यांचा अपमान करणं,
त्यांचं नुकसान करणं, हेच ना, हेच शिकवतो ना मी तुम्हाला, हेच शिकवतो ना मी तुम्हाला. आपण गंमत करत करत शिकायचं म्हटलं तर लोकांची मस्करी करायला लागला तुम्ही. लहान मोठं काही बघायचंच नाही. अरे कशासाठी चालवतोय मी शाळा? मला माझ्या लहानपणी जे मिळालं नाही ते तुम्हाला मिळावं म्हणून ना. आमच्या गावातही शाळा नव्हती, दूर चालत जावं लागायचं. पण हे सगळं तुमच्या बरोबर होऊन नये, तुम्हाला तुमच्या गावात जवळ शिकायला मिळावं म्हणून मी झगडतोय. पण तुम्हाला त्याची जाणीव नाही ना, हा? तुम्हाला किंमत नाही कशाची. जा जा, तेच कर. निदान तुमच्या आई बापाला तरी कामाला याल. जा. होऊ दे शाळा बंद. यावर इतर पंचांचं काय म्हणणं आहे? आपण गावातल्या लोकांचा कौल घेऊ. कोणाकोणाला वाटतं ही शाळा चालू राहावी म्हणून? हे बघा, संविधानानं सर्वांना शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. तेव्हा मुलांकडून काही चूक झाली सर तर त्यांना शिक्षा द्या, पण त्यांची शाळा बंद करू नका. पोरं जेवढी शिकली तेवढं बाद झालं. बेरीज वजा बाकी, गुणाकार भागाकार यायला लागलेत ना. अमुख्य म्हणजे नोटा मोजता यायला लागल्यात. आणि अशी किती हजेरी हो तुमच्या शाळेत? 15-20 जण असतात. नाही चालणार, एवढी कमी हजेरी नाही चालणार. गावातल्या लोकसंख्येनुसार कमीत कमी 35 मुलांची उपस्थिती आवश्यक आहे. तर मला सांगा, एवढ्याशा 10-15 पोरांसाठी शाळा चालू ठेवण्यापेक्षा ती बंद केलेली कधीही बरी. हा आता खरंच ज्यांची शिकायची इच्छा आहे त्यांना बाजूच्या गावात जोडून देऊयात ना. काय हो मास्तर, गावाचं हित आम्हालाही कळतं. तुम्ही नका लुडबुड करू. पाहुण्यात रहिवाशी नाही, पाहुण्यांसारखेच राहा. बात झाली तेरो, शाळा बंद करण्याचा निर्णय झालाय. पण मला पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा द्यायची. आणि काय करायचंय? झालं तेवढं शिक्षण बस झालं. शिक्षणाचा हक्क म्हणे. शाळा बंद करायचा निर्णय झाला का? हे बरं नाही होत आहे. शाळा चालू राहायला हवी. मी तर म्हणते हे मास्तर तेव्हा असायला हवे होते. आपली मुलगी जर शिकली असती तर आज सासरी जो त्रास तिला सहन करावा लागतोय ना, तो नसता करावा लागला. सोमनाथ जाधव नाही आला सर. केदार रोपळेकर तो पण नाही आला. मनोज रावराणे
तो नाही येणार असं म्हणलाय. थांबा सर, मी मळ्यावर जातो. सोमनाथ आणि त्याचे मित्र तिथेच सापडतील. मी नदीवर जातो. चला आपण सुरू करूयात. हॅलो हॅलो. हा हा बोला. हॅलो हॅलो. हा ऐकू हॅलो. हॅलो हॅलो. हा हा आता ऐकू येते का? हो इथे जरा प्रॉब्लेम झालाय. बोला काय प्रॉब्लेम झालाय? डॉक्टरांशी बोलता का जरा? हा हॅलो. मी इथे जरा अडकलोय, मला आता लगेच नाही निघता येणार. अहो असं कसं? ऑपरेशन करायचंय आणि फॉर्मवर तुमच्याचही आवश्यक आहेत ना. ओ बर, मी येतो लगेच. कुठली गाडी मिळते ते बघतो आणि कळवतो. हा नाही, तुम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करा. काय झालं सर? हे बघ गौरी, मला गावाला जावं लागणार आहे. ऐक, तिथे प्रॉब्लेम झालाय. 4-5 दिवसाचाच प्रश्न आहे. मी परत येईपर्यंत तू शाळा सांभाळशील? सर मी, तू मोठी आहेस, समजूतदार आहेस, मुलं ऐकतात तुझं. शाळा चालू राहिली पाहिजे. पाण्याची बाटली विसरला. अरे सर, बोल खोबरं. हे बघा, मी लवकरच परत येईन. तोपर्यंत शाळा सांभाळा. नेहमी शाळेत न येणाऱ्या मुलांनाही शाळेत घेऊन या. त्यांना शाळेची गोडी लागली पाहिजे. जास्तीत जास्त मुलं शाळेत आली पाहिजेत. मला आता हजेरी पटावर अजिबात लाल खुणा नको आहेत. हां, तुम्ही नाचा, खेळा, गाणी म्हणा, गोष्टी सांगा, जे काय करायचं ते शाळेत येऊन करा. तुम्हाला मी बाजीप्रभू देशपांडेंची सांगितलेली गोष्ट आठवते? हां, तर तुम्ही माझे मावळे आहात आणि आपल्याला आपल्या शाळेचा गड राखायचा आहे. आणि गौरीताईचं ऐका, तिला मदत करा, सगळ्यांनी कामं वाटून घ्या. हे बघा, कोणालाही त्रास देऊ नका. हां, मला तुमची एकही तक्रार येता कामा नये. परिस्थिती अशी आहे की मला जावं लागणार, पण तोपर्यंत शाळा चालू राहिली पाहिजे. गौरी, आधी आपण हजेरी घेऊ आणि मग सुरू करू. हजेरी काय घ्यायची आहे? तुला धरून फक्त 8 जण आहोत. आज पहिल्या दिवशी लाल बावटा लागणार. नाही, मास्तरांनी सांगितलं होतं गावातल्या सगळ्या मुलांना घेऊन या. माधव तू शेतावर जा, चंदू तू नदीवर जा, मंजू अंकू तुम्ही दोघी जणी गावातल्या बाकी मुलींना घेऊन या. संकेत तू विकास आणि बाळकृष्णला घेऊन बाकीच्या पोरांना पकडून आण. मी अब्दुलकडे जाऊन येते. हां शाळेत ये, तुझी आईची शपथ आहे तुला. शपथ सुटली, बोल. नाही बोलणार. हे चंद्या बोल ना, शपथ सुटली. नाही बोलणार. ए बोल ना चंद्या. चंद्या बोल ना. नाही बोलणार चंद्या. चंद्या बोल ना, शपथ सुटली. शाळेत ये मग बोलतो. ए मंग्या,
तू खाली येतोस का मी वर येऊ? हे बघ, मी वर आलो ना तर तुला सोडणार ना? मी खाली आलो तरी तू मला सोडणार नाहीस? तू शाळेत येईपर्यंत मी तुला सोडणार नाही. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला समजत नाही. काय समजत नाही? ते पर्यावरण, वातावरण, सेंद्रिय. अरे तू शाळेत येत नाही म्हणून तुला समजत नाही. सलमा, काय झालं? अगं तुम्हाला दोघांना काय झालंय? तुम्ही दोघं येत का नाही येत शाळेत? आणि अब्दुल कुठे? तुला माहितीये सरांच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय म्हणून सरांना घाई घाईत जावं लागलं गावाला. काय मग तुम्ही दोघं आला पण नाही त्यांना जाताना भेटायला? आता ते येईपर्यंत शाळेची जबाबदारी आपल्यावर आहे. चल लवकर शाळेत जाऊया. सलमा, हा काय झालं? काय तू 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 हो पुढे. बर पण तू लवकर ये. हा हो. गौरी सलमा सलमा काय झालं? अब तुला भी स्कूल में नहीं आएगा. त्याला मामू घेऊन गेला. ग काय कुठे? सांगलीला. त्याला जायचं नव्हतं तरी पण जबरदस्ती घेऊन गेला मामू. पण अचानक माझं लग्न ठरलंय. तुझं लग्न? आत्ता? आत्ता नाही, 2 वर्षांनी. पण आम्ही म्हणते की त्याची तयारी आत्ताच करायला हवी ना. तर अब्दुला ना तो मामाच्या हॉटेलमध्ये काम करणार आणि मामा दर महिन्याला पैसे पाठवणार आणि त्यातून मग सगळं होणार. वाचा. प्रति सरस्वती विद्यामंदिर ढोबळेवाडी. महोदय, गेल्या काही महिन्यामध्ये सदरऊ शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत नगण्य असल्याचे आढळून आले आहे. शिवाय इथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सुद्धा अनेक शंका घेण्यात आल्या आहेत. या सगळ्या बाबींचा विचार करता पुढील काही दिवसांमध्ये सदरऊ शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन शाळेबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि प्रगती असमाधानकारक आढळल्यास सदर व शाळा बंद करून येथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत वर्ग करण्यात येईल. हुकमावरून शिक्षण अधिकारी. उपस्थिती बघणार म्हणजे गावातली सगळी मुलं शाळेत दिसली पाहिजे. हे त्यांना पकडून आणणं एवढं कठीण नाहीये. जे कठीण आहे पण त्याहून कठीण आहे अब्दुलला परत आणणं. हो रे, ते लोक प्रगती बघणार म्हणजे अब्दुल पाहिजेच, नाहीतर उत्तर कोण देणार? पण अब्दुल परत कधीच नाही येणार. एवढ्यात नाही पण जर शाळा सुरू ठेवायची असेल तर अब्दुल आलाच पाहिजे. अगं पण अब्दुल येणार कसा? तो तर सांगलीला त्याच्या मामाकडे. हे मी काय म्हणते, आपल्यापैकी कोणीतरी जर सांगलीला गेला आणि अब्दुलला शोधून परत आला तर? म्हणजे दिवसभर आपण काय करतो हे कुठं आपल्या आईबाबांना माहिती असतं? त्याच्यामुळे सकाळी एसटीने सांगलीला जायचं आणि दुपारची एसटी पकडून संध्याकाळी परत यायचं.
आपल्यापैकी कोण जाणार? मी जाणार. तुला माहितीये सांगलीतलं, गेलायस कधी तिथे? नाही पण जाऊ शकतो. बसचं तिकीट किती आहे तुला माहितीये? हे बघ माझ्या मावशीने दिले. पण चंदू तू नाही जायचं, मी जाणार. तू एकटी जाणार? हो, तसंही सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचंय ना. तरी पण तू नाही जायचंस, मी जाणार. मला सगळं कळतं. आपण असं करूया, चिठ्ठ्या टाकू, ज्याचं नाव येईल त्याने जायचं. गौरी. शुभंकर होती कल्याणम आरोग्यम धन संपदा. आई मला पहाटे लवकर उठ, मला रानात वनस्पती गोळा करायला जायचं आहेत शाळेतल्या प्रयोगासाठी. अगं पण शाळा बंद झाली ना आता तुमची, मग आता कसले प्रयोग करत फिरताय? आमची शाळा बंद नाही झाली अजून, आणि आम्ही बंद होऊही देणार नाही. शत्रुबुद्धी विनाशाय दीपत ज्योती न मोस्तुते दिव्या दिव्या दीपतकार कानी कुंडल मोस्तुते. मी तुला बरोबर येणार म्हणजे येणार, मी तुला एकटीला जायला देणार नाही. अरे काय गरज आहे, मी सांगितलं ना संध्याकाळपर्यंत येईन म्हणून. नाही मी येणार येणार. अरे जा रे. ती बघ सलमा, बोललो होतो ना तिला सांगू नका म्हणून, आता तिची आम्ही पण येणार. तिने सांगितलं असेल सगळं. काय नाही आली? कोण नाही आली? नाही बस नाही आली. गौरी तू ह्या अशा कपड्यात गेलीस तर सगळी तुला लहान समजतील. ह्यात माझा सलवार कमीज आहे, हा घाल तू मोठी दिसशील. हा आम्ही येईपर्यंत आम्ही कुठे जातोय का जातोय हे कोणालाही कळता कामा नये. आपण अब्दुल्ला शोधणार कसं? हां
आपल्याला आधी अब्दुलच्या मामाचं हॉटेल शोधायचंय, मग अब्दुल आपोआप सापडेल. तुमच्याकडे अब्दुल म्हणून कोणी काम करतो का? नाही हो, नाही. अब्दुल नाही इकडे. नाही नाही. ए अब्दुल, तेरे को कोई मिलने आया? देख क्या है. नहीं नहीं. क्या क्या होना है? आप नहीं, हमारे को लगा हमारा अब्दुल इधर ही काम करता है. क्या क्या असं चालू राहील, रातच्या दिवसात आपण अब्दुलला शोधू शकणार नाही. अरे पण आपल्याला अब्दुलला आजच शोधायचं आहे आणि काहीही करून दुपारच्या एसटीने परत जायचं. एक मिनिट, आपल्याला अब्दुल असं नाही सापडणार. का? कारण आपण उसाच्या मळ्यात आंबे शोधतोय. म्हणजे? म्हणजे अरे विचार कर ना, अब्दुलच्या मामाचं स्वतःच्या मालकीचं हॉटेल, म्हणजे त्याचं नाव शारदा भुवन, रुचिरा वगैरे नसणार ना, ते जरा वेगळं असेल. मला माहितीये, मला माहितीये, मला कळलं. आजी, इथे खिमा पाव कुठे मिळेल? काय? खिमा पाव, खिमा पाव कुठे मिळेल? तुम्हाला भुका लागल्यात का? नाही. अरे मग तुम्हाला खिमा पाव कशाला हवाय रे? आजी, तुम्ही फक्त हे सांगा, इथे खिमा पाव कुठे मिळतो? अरे पोरांनो, बाहेरचं खाऊ नका, त्यामुळे पोट बिघडतंय. पण आजी, आम्हाला खिमा पावच हवाय. आता तुम्हाला कसं सांगायचं बाबा? ओ आजी. आजी, आम्हाला खिमा पाव नकोय, आम्हाला फक्त तो कुठे मिळतो ते हवंय, कारण आमचा मित्र अशाच एका हॉटेलमध्ये काम करतो. असं होय? अरे असं सांग ना. आता असं करा, इथं खालती जावा आणि नेट जावा, तिथं गवळी गल्ली लागेल. गवळी गल्लीच्या पुढं गेलात की अमराई लागेल, आणि अमराईच्या मावळतीकडं गेलात की तुम्हाला बदाम चौक लागेल. बदाम चौकमध्ये सगळीच खिमा पावचे हॉटेल आहेत बघा. बरं बरं. ताई, मला हे सांग, खाली म्हणजे कुठे? आता का आपल्याला इथे खणायचे? नाही रे, तुला आठवतंय आपल्याला सरांनी एकदा सांगितलं होतं की कुठल्याही शहराचं किंवा गावाचं अंतर तिथल्या पोस्ट ऑफिसवरून ठरवतात. मग? अरे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या जवळ जाणं म्हणजे वर जाणं आणि लांब जाणं म्हणजे खाली जाणं. मग आपल्याला इथलं पोस्ट ऑफिस कसं भेटेल? भेटेल. मिळेल. मिळेल. हे कोणतं पुस्तक आणलंस रे? हे बघ. ए चंद्या, नीट बस ना. काय बोलला? मी बोललो नीट बस. ते कळलं, त्याच्या पहिलं काय बोललं? चंद्या. मी चंद्या. मग? चंद्रकांत सर म्हणायचं काय? ओ चंद्रकांत सर, 29 पाडा म्हणता का? बरं, 25 वाडा म्हणा. बाराचा तरी म्हणा. मी म्हणू का 12 पाडा? मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, मला जाऊ द्या ना घरी. आता बसा. गौरीने काय सांगितलं ते माहितीये ना? शाळेची तपासणी करायला कधीही येऊ शकतात. थंडी वाटेल, दुसरं एवढं ऊन पडलंय, बाहेर पडायची सोय नाही बघा. काय घट नाही बघा. इथून गवळी गल्लीला कसं यायचं? नाही तुमच्याकडे गिराईक कमी, चौकशीलाच माणसं जास्त आहेत. काय पाहिजे रे गवळी गल्लीत? किंवा हॉटेल. गवळी गल्लीत किंवा पाहू नाही भेटत.
किंवा वाव भेटत नसतं मिळत असतं ना. ए आगाव जास्त बोलू नको, सांगितलं ना गवळी गल्लीत हेमागोळ नाही भेटत म्हणून. काका तुम्ही आम्हाला गवळी गल्लीत कसं जायचं तेवढंच सांग, पुढचं आम्ही शोधू. हो थांबा थांबा, आम्ही आमचा पत्ता शोधतो पण तुम्ही रस्त्यात थुकू नका. ओ काका काका, ही आमराई कुठे आली? हीच की आमराई. ही आमराई? ओ मग आंब्याची झाड कुठे आहेत? पूर्वी होती, आता बिल्डर लोक ठेवतात होय झाड बिड. ताई आता मावळती कडे कसं जायचं? अरे मावळती म्हणजे पश्चिम दिशा. ते मला माहिती आहे, जायचं कसं? आपली सावली ज्या दिशेला पडेल ती पश्चिम दिशा. ताई सूर्य डोक्यावर आणि सावली पायाशी, पश्चिम दिशा कुठे? आता तू थांब इथेच. काय करतेस? थांब सर. अगं काय करतेस? अरे थांब. आता ह्या काठीची सावली ज्या दिशेला सरकेल ना त्याच्या विरुद्ध दिशा म्हणजे पश्चिम. आता थोडा वेळ थांबावं लागेल. दादा ओ दादा हा? इकडे खिमापाव कुठे मिळेल? इकडे सब जगह खिमापाव मिळत. एक बजने को एक संकेत. ताई मला असं वाटतं आपण चुकलोय. नाही रे, हत्ती गेला आणि शेपूट राहिले, इथपर्यंत पोहोचलो ना सापडे. अब्दुल नक्की सापडे. ताई शेपूट. मामू 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 अंदर. अब्दुल कुठे? काय चाहिए? आम्ही अब्दुलला घेऊन जायला आलो. आमची शाळा आहे ना ती बंद होणार आहे आणि आम्हाला शाळा बंद व्हायला नकोय. ते लोक कधीही तपासणीसाठी येऊ शकतात, त्याच्या आत आम्हाला अब्दुलला घेऊन जायचंय. तो खूप हुशार आहे ना, सगळी उत्तर देतो. अब्दुल नाही आला तर आमची शाळा बंद पडेल. मामू अब्दुला बोलवा ना. अब्दुल इधर नहीं है. हाँ अब्दुल इधर नहीं है. किसने बोला तुम लोगों को? सलमा. सलमा ने संगीत लगी तुम्ही तुमचे हॉटेल वर त्याला कामाला ठेवलं. उसने बोला और तुमने मान लिया? नहीं है इधर वो. मैं कुठे? मामू मामू सांगा ना अब्दुल कुठे. आम्हाला काहीही करून त्याला घेऊन जायचंय. मामू यारे है अब्दुल इधरच आहे पण नाही आहे. पाहिजे तर तपासणी करणारे लोक येऊन गेल्यावर तो येईल परत. मेरे को नहीं छोड़ने का है उसको. खत्म. जब से आया तब से नुकसान ही कर रहा है मेरा. दिन में 3-4 कप तो तोड़ता ही है वो. काम में ध्यान ही नहीं है उसका. एक बात 4-4 बार बोलना पड़ता है उसको, फिर सुनता है. समझा? नहीं आएगा. जाओ जाओ अब्दुल नहीं आएगा. असं नका करू. आमची शाळा काय शाळा 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 लगाय हां? तुम्हारे स्कूल की वजह से मैं मेरा नुकसान करूं क्या? आमची वाट लगेलो तो मैं क्या करू? संकेत. अरे काय आहे? तो अब्दुलचा मामा एवढा जोरात ओरडला मी घाबरले ना. पण तू कोणाला शाळेत सांगू नकोस. नाही सांगणार बाबा.
पण आता अब्दुलचं काय करायचं? त्याचा मामा त्याला सोडायला तयारच नाहीये. त्याने त्याला जबरदस्ती कामावर ठेवलंय. तुमचं भंड पटतंय मला काका. ही लहान नाही मोठी आहे. बर, मला काय विचारायचंय? आमच्या गावात सगळ्यांना माहिती आम्ही चालू होते. काका काही नाही, पाणी सांडले. सावंत, अरे ही पोरं काय म्हणताय जरा बघून घे रे. हो सर. अरे तुम लोग फिर वापस आ गए? एक मिनट. क्या? पीछे देखो. क्या पीछे देखो? अरे अरे, हेलो आनंद काका. हेच ते आमच्या मित्राला पकडून कामावर ठेवले. अरे साहब, आपने को त्रास कर लिया साहब. हा, अरे या पोरांनी कंप्लेंट केला तुझ्या विरुद्ध. कुठं त्या बोरगा? काय सांगतो ते बोरा? बोलाव त्याला, बोलाव त्याला. अब्दुल, हा, काढ काढ बाहेर काढ त्याला. वो बाहरच गया ना साहब, वो चाय देने के लिए. इधरच गया वो. अपना वो ख्वाजा शमना मेरा दरगाह है ना, उधरच गया वो. कसम से साहब, मैं झूठ नहीं बोल रहा. देखो, जैसा आएगा ना, मैं ताबड़तोब इन लोगों के साथ में भेज देता हूँ. अब बैठो ना, बैठो. पानी दे रहे बच्चों, कौन पानी देगा? इंसानियत नहीं तुम्हें? हाँ दे. आयो, चूहे कितने घूम रहे हैं अंदर. हाँ जा, चूहे की दवा का बंदोबस्त कर. जा जा जल्दी. अरे आप यहाँ क्यों पी रहे हो? आप बैठो ना, बैठो 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 बैठो. हाँ बैठो. पंखा चलाओ. ठंडा मारेंगे सब. ताई, चुप. अब्दुल, किसने फोड़ दिया? किसने फोड़ दिया? तेरे मामू ने बोला है होटल में मत आ, जब तक उनका फोन नहीं आता. नाही साहेब, खरंच टाइमपास करत नाही आहे. तो मुलगा खरंच अजून आला नाही आहे. हा येतो 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 येतो. अरे ते पोरग कुठं आहे? आएगा ना साहब, अब भी आएगा. मैं क्या बोलता साहब, आप जाओ ना. हाँ आप जाओ, मतलब जैसे आएगा ना अब्दुल, मैं इनके साथ में भेज देता. मेरे पे भरोसा करो साहब. मेरे पे भरोसा करो आप. एक मिनट. आपके लिए किमा पाव. ते पोरगा आले की यांच्या ताब्यात देऊन टाक. नक्की 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 देतो म्हणला तुमच्या ताब्यात आल्यावर. चला चल चल. ताई, काहीतरी गडबड आहे. काय रे? मला असं वाटतं मामू आपल्याला अब्दुल देणार नाही. का? कशावरून? तसं असतं तर मामूने हवादाराला गपचूप पैसे का दिले असते? काय? हो. काय सांगतोस? मोठ्यांचे कपडे घातले पण दिमाग कुठून आणणार? ऐसाही चलता इधर. अब वो हवालदार आहे ना, चार दिन इधर नाही आएगा. भटक्या बघ ना इधर. चलो तुम भी निकलो. चलो निकलो. हमारा अब्दुल आवा है. नहीं मिलेगा. मैंने बोला ना, अब्दुल नहीं मिलेगा. अगर तुम दोबारा इधर दिखे ना, तो सली से फटके मारूंगा तेरे को. चल निकल यहां से. पता गो, मला ही कळत नाहीये. ए, आठवते अब्दुलचा मामा त्या पोलिसाला म्हणाला होता की अब्दुल कुठल्या तरी दर्ग्याजवळ गेलाय. हा, पण तो तिथेच असेल कशावरून? बघूया तर खरं.
थांब आता. अब्दुल हा कोण आहे? हा तोच आहे ना जो मामाच्या हॉटेलवर काम करतो, ज्याला मामाने काहीतरी सांगून बाहेर पाठवलं होतं आणि त्यांनी त्याला पकडून ठेवलंय. संकेत, आपल्याला खूप हुशारीने काम करावं लागेल. इधर रे, ठीक है जा. से पंगा मत लो, मला अशी धमकी दिली होती, आता ती खरी करून दाखवीन. गौरी आणि संकेत किती मजा करत असणार ना. अरे हा चंद गेला असता ना तर ह्यालाच आणायला कोणाला तरी पाठवावं लागलं असत. कुठे आली? कोण आली? सावली आली. सावली इथे आल्यावर शाळा सोडतात. ए चंद्या, सावली कुठे आली होती? एसटी येते रे. सूर्य पूर्ण डुबल्यावर एसटी येते. ताई, आपल्या गावाला जायची बस उद्या दुपारीच येणार ना? घरी पडलं तर बाबा मला फोडून काढेल. निदान तुला तरी बस मिळायला हवी होती. तू घरी गेला, तुला एकटीला सोडून जाऊ.
यहां से बाहर एक कदम भी रखा ना तो मैं भूल जाऊंगा तू मेरी बहन का बेटा है। पोटात थर्मास झालाय। अरे तेवढा टाइमपास काका, तुम्हाला टाइमपास हवा ना? ए सांग रे काका, तुम्ही इकडे येता खाता पिता बसता बरोबर, आम्हा पैसे देतो। हा समजा एका दिवशी तुमचा खर्च झाला 75 रुपये, तुम्ही प्रत्येकाने 25-25 रुपये काढून बाळकृष्णाकडे दिले आणि बाळकृष्णांनी ते पैसे सकाराम काकांकडे दिले, सकाराम काकांनी तुम्हाला 5 रुपयाची सूट दिली आणि ते 5 रुपये परत बाळकृष्णाच्या हातात दिले। बाळकृष्णनी त्यातले 2 रुपये खिचात टाकले आणि राहिलेले प्रत्येकी 1-1-1 असे वाटले। प्रत्येकाने 25 रुपये दिले बरोबर, 1 रुपये परत आला बरोबर, म्हणजे तुमचा खर्च झाला 24 रुपये। 24-3 72 माझ्या खिशातले 2 रुपये झाले 74 बरोबर, मग राहिलेला 1 रुपया कुठे गेला सांगा? मामा तुझ्याकडे आहे 1 रुपया? अरे नाही रे, याच उत्तर नाही। हे आकाशवाणी केंद्र दिसत म्हणजे आपले पंतप्रधान इथे आले? अरे नाही, पंतप्रधान दिल्लीतच असते। रेडिओ लहरी आकाशातून प्रवास करतात की नाही म्हणून त्याला आकाशवाणी म्हणतात। इथे बोललेलं सगळीकडे आहे। येस, काय हवंय तुम्हाला? तुम्ही इथे कोणाला भेटायला आलात का? कोणाला भेटायचंय मला सांगा ना। तुम्ही रश्मी सारंग ना? तुम्ही बातम्या देता आणि मध्ये निवेदन सुद्धा तुम्हीच करता। हो, मी ओळखलं तुम्हाला तुमच्या आवाजावरून। आमच्या गावात नसतच रेडिओ चालू असतो, आम्ही तुमचे सगळे कार्यक्रम ऐकतो, मला तुमचा आवाज खूप आवडतो। अरे थँक्यू सो मच। काही काम होतं का तुमचं? हो, आमचं खूप महत्त्वाचं काम आहे। आम्ही दोघं ना ढोबळेवाडीवरून आलो। ढोबळेवाडी म्हणजे तिथे आमची एक शाळा आहे आणि ती शाळा आता बंद पडणार आहे, बंद करणार आहेत, आणि त्यासाठी शाळेत मुलं यायला हवी आहेत, पण त्यासाठी अब्दुलसुद्धा यायला हवं आहे आणि अब्दुल इकडे आहे। आम्ही अब्दुललाच घ्यायला आलो होतो पण अब्दुल आम्हाला अजून मिळालेला नाही आहे। मग आम्हाला इथून गावात कळवायचं आहे काय की आम्ही अब्दुलला घेतल्याशिवाय परत गावात येणार नाही, तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही सुरक्षित आहोत इथून। हो अगं वेडी आहेस का तू? इथून असं काहीच करता येत नाही। काय असतं ना बाळांनो, आमचे कार्यक्रम ऑलरेडी ठरलेले असतात,
म्हणजे आणि असं कुणालाही आकाशवाणीवरून नाही बोलताय का? पंतप्रधानांची मन की बात चालते तर माझे का नाही? आणि आम्ही आमच्या शाळेसाठी काय काय प्रयत्न करतोय आम्हाला माहितीये. आम्हाला फक्त थोडा फायदा, फक्त थोडा. अगं मी इथे फक्त बातम्या देणारी आहे, त्यामुळे तू जे काही म्हणतेस ना ते माझ्या हातात नाही आहे. आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला नाही मदत करू शकत. सॉरी. आता आपण काय करायचं? हे बघ, गौरी ताई काय बोलली, ती येईपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही, आपण काही बोलायचं नाही. गौरी आली होती का इकडं? नाही. अंकिता तू गेली होती ना तिच्यावर वनस्पती गोळा करायला? हो. मग कुठे आहे ती? त्यानंतर ती कुठे गेली ते मला माहित नाही. माहित नाही? एकटीच कुठे गेली असेल? अंकिता, अंकिता, संकेत कुठे आहे? माहित नाही. म्हणजे संकेत कुठे गेलाय? संकेत सकाळपासून कुठे घराबाहेर गेलाय तो आला नाही आतापर्यंत, दुपारी जेवायला सुद्धा नाही. अरे देवा, कुठे गेली ती पोरं नेमकी? जीवाला घोर लावतात नुसता. चला बघूयात. अरे कुठं निघालं रात्री इचू काट्याचं? अहो ते इंगोल्याची गौरी आणि ते बारख संकेत पोळ, हा ते कुठं गायब आहेत म्हणे, त्यांना शोधतोय. कुठे गायब व्हायला लागलेत? तू दळे असते नीतच कुठतरी, जा शोधा. सापडले की मला सांगायला घरी. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या
आज मी तुला हिची गोष्ट सांगणार मनश्रीची. मनश्री? हिला ना दोन्ही डोळे नाही आहेत. आई ऐक. आई ऐक नाही, पुढे ऐक. असं असून सुद्धा ही काय काय करते माहितीये? गाणी म्हणते, पेटी वाजवते, हे जबरी आहे एकदम. आणि अगं तिला राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालंय बघ. नाही तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखे रडत असता. अगं अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण त्याचा बाऊ करायचा का त्याच्यावर मात करायची हे ज्याचं त्याने ठरवलं. हे दोन भुर्जीबा पाठवल्या त्या पोरांना. हा देतो सर, पैसे देतो मी. नाही का फुकट काहीही घेतलं तर त्याला भीक म्हणतात. आपण भिकारी आहोत का? नको. भूक लागली आहे. हे काय जेवण आहे? लोक आषाढी कार्तिकीसाठी उपवास करतात, आपण अब्दुलसाठी करू. हे खा, ह्याने रात्रभर ताकद राहील. काय झालं? कालच्या सर्व चिट्ट्यांवर गौरीताईचंच नाव होतं. काय म्हणजे गौरीताईनी आपल्याशी चिटिंग केली? अरे ते सोड, एवढा उशीर झालाय, अजून दोघं आले नाहीत. आपण सांगायचं का संकेत आणि गौरी कुठं गेले ते? काय माहिती गौरी आणि संकेत बद्दल? काय माहिती गौरी आणि संकेत बद्दल? हॅलो मास्टर, कळले का तुमच्या पोरांचे प्रताप? गौरी आणि संकेत पार तिकडे सांगलीला गेलेत. कोणालाही न सांगता. काय? कालपर्यंत गावामध्ये खोड्या काढत पळायचे, आज पार उडायला लागली. तुम्ही त्यांच्या पंखामध्ये यावा भरली. तुम्ही शिक्षणाची फूस लावली ना, म्हणून त्यांनी हे धाडस केलं. पोरांचं जर काही बरं वाईट झालं तर सगळ्यात पहिल्यांदा बेड्यात तुमच्या हातात ठोकायला लावी ना, सांगून ठेवतो.
सरपंच रजाकचा नंबर अब्दुलचा मामा हॅलो हा डोबळेवाडीवर ना सरपंच बोलतोय यशवंत डोबळे सलाम अलैकुम किती रात गए फोन के ते आमच्या गावात ना दोन पोरं आली होती गाव तिकडं आहेत ना हा आली होती हा आता कुठे आहेत वो पता नाही अभी हा शाम तक तो इधर ही थे वो अब्दुल किधर है पूछो ना जरा अब्दुल किधर है पूछो ना जरा ते अब्दुल कुठे आहे सो रहा है वो झोपलाय हा हा बर आहे का ना पुन्हा जर पोरं आली ना तर तुमच्या इथं थांबून ठेवा बर सांगलीला कोणाचे पाहुणे रावळे आहेत का हो आमचे आहेत हा त्यांना फोन करून सांगा पोरं जर दिसली तर ताबडतोब इकडे फोन करायचं म्हणून उद्या सकाळच्या एसटीने आपण जाऊ सांगलीला काय तुम्ही अजून इथेच सा चला आतमध्ये चल हे घ्या हे बघ गौरी गौरी मी आता स्थानिक बातम्या द्यायला जाणार रोज ह्या बातम्या 5 मिनिटं चालतात आज मी त्या 3 मिनिटात संपवणार 2 मिनिटं तुझ्यासाठी काल म्हणाली होतीस ना मन की बात सांगायची तुझी जी काही शिक्षणाबद्दलची तळमळ आहे ना ती ऐकू आज आम्हाला मी हे सगळं करते त्यात कदाचित माझी नोकरी जाऊ शकते पण तुमच्यासाठी फक्त मी एवढंच करू शकते ऑल द बेस्ट खाऊन घ्या हे चांगलंच केलं तर आजचं निघून आलं
बर पण काय बातमी सांगताल का नाही? मुलगी झाली. हो आकाशवाणी सांगली, रश्मी सारंग स्थानिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उठ, पानी भर, उठ. स्थानिक बातमीपत्र समाप्त होते. आज आपल्याकडे ढोबळेवाडी होऊन गौरी इंगवले गौरीचं नाव घेतलं. कडून ऐकू. गौरी, माफ करा, बातम्यांच्या वेळेत मध्येच बोलते, पण तुम्हाला एक महत्वाची बातमी द्यायची. आमची ढोबळेवाडीची शाळा बंद होणार. ह्या बातमीमुळे तुमच्या आयुष्यात कदाचित काहीच फरक नाही पडणार, पण आमची आयुष्य उद्ध्वस्त होते. आज पुस्तकातल्या ग्रह ताऱ्यांचा, विमानांचा, महापुरुषांचा विचार करणारे आम्ही उद्यापासून गाई चरायला कुठे न्यायच्या ह्याचा विचार करत राहू आयुष्यभर. कुणी वीट भट्टीवर कामाला जाई, कुणी कब्बशा विसळायला जाई, पण शाळा बंद झाली तर आमच्यापैकी प्रत्येक जण बालमजूर होईल हे नक्की. आम्हालाही गणित आणि विज्ञान शिकायचं, आम्हालाही इंग्रजी बोलायचंय कधीतरी, पण त्यासाठी शाळाच चालू राहिली पाहिजे. मला माहितीय आमच्या गावातली सगळी जण खूप काळजीत असतील, चिडलेही असतील, पण आम्ही सरांना शब्द दिला, एकही जण शाळा बुडवणार नाही. अब्दुल ऐकतोयस ना, गेल्या वर्षी कप मिळवणारा अब्दुल हाच हॉटेलमध्ये कब्बशा विसळतो. अरे आपली शाळा चालू राहणं हे फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे. ऐक अब्दुल, लक्षात घे, ज्यांनी आपलं संविधान लिहिलं त्यांनीच आपल्याला शिक्षणाचा हक्क दिला आणि तेच आपल्याला योग्य दिशा दाखवतात. आपण त्याच मार्गाने जाणं गरजेचं. तो रस्ता खडबडीत असेल, खास खळग्यांनी भरलेला असेल, खडतरही असेल, पण तो रस्ता सोडता कामा नये. तोच रस्ता आपल्या आयुष्याला मोठं वळण देणार आहे. त्याच रस्त्यावर आपल्याला प्रगतीचा सूर्य उगवताना दिसणार. तो रस्ता आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल, जिथे विजयाची पताका फडकताना दिसणार. अंदर जा. नाही जाऊंगा. अंदर जा.
रस्ता खडबडीत असेल, खासखळग्यांनी भरलेला असेल, खडतरही असेल, पण तो रस्ता सोडता कामा नये. तोच रस्ता आपल्या आयुष्याला मोठं वळण देणार. त्याच रस्त्यावर आपल्याला प्रगतीचा सूर्य उगवताना दिसणार. तो रस्ता आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल, जिथे विजयाची पताका फडकताना दिसणार. मास्तर, तुम्ही आमच्या पोरांना उडायला शिकवलं, तुम्ही बळ भरलं त्यांच्या पंखामध्ये. अहो, तुम्ही त्यांना नुसतं पुस्तकी ज्ञान दिलं नाही तर व्यवहार ज्ञान शिकवलं, हुशार केलं त्यांना. अहो, आमची पोरं एकदम तयार झालीत मास्तर. आता कुठूनही टाकलं ना तरी मांजरीच्या पिलासारखी चार पायावरती उभी राहतील. आणि शाळा सुरू ठेवायची जबाबदारी फक्त तुमची नाही, ती आता आमची सगळ्या गावाची आहे. हो का नाही? अरे मोठ्याने म्हणा ना.